नमस्कार, संगीताज किचन स्टोरी मध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आजची रेसिपी टिपिकल कोळी पद्धतीची आहे आणि ही रेसिपी मला माझ्या फॅमिली फ्रेंडनी छायाताईंनी सांगितलेली आहे। ही रेसिपी आहे सुकट घालून भरली वांगी। आपण वेळ न घालवता रेसिपी बनवायला सुरुवात करूया। आज आपल्याला सुकट घालून भरली वांगी करायची आहे। त्यासाठी येथे मी मोठी वाटी भरून सुकट घेतलेले आहे। आपण गहू चाळतो त्या चाळणीने मी सुकट चाळून घेतले आहे आणि निवडून घेतलेले आहेत। आता हे सुकट आपल्याला अगोदर भाजून घ्यायचे आहे, पण त्याआधी मी वांगे सुद्धा कापून घेते। वांगे कापून घ्यायचे तेव्हा मी एका बाउल मध्ये पाणी घेतलेले आहे। आता मीठ घालून घेते वांगे काळी पडू नये म्हणून। येथे मी छानशी अशी काटेरी वांगे घेतलेले आहेत, 8 ते 10 वांगे घेतलेले आहेत। आता आपण कापून घ्यायचे आहे। वांग्याचा देठाकडचा पोर्शन थोडा मी कट करून घेते आहे ह्याप्रमाणे, आणि हा जो साइडचा पोर्शन आहे हा मी काढून घेते आहे। आता हे वांगे आपल्याला 4 असे भाग करून घ्यायचे आहे। चेक करून घ्यायचं, खराब निघू शकतं वांगं। हे बघा, थेट पर्यंत नाही कापायचं आपल्याला, देठापर्यंत येऊन सुरी थांबवायची आहे। वांगी मी कापून घेतलेली आहेत, हे बघा बरोबर असे 4 छेद मी देऊन घेतलेले आहेत। मिठाच्या पाण्यात आता ते ठेवून देणार आहे। आता आपण सुकट भाजून घ्यायचे आहे। कढई मध्ये आता हे सुकट घालून घ्यायचे आपल्याला। सुकट मी आता बाउल मध्ये काढून घेतलेले आहेत। आता पाणी कोमट करते। पाणी मी आता कोमट करत आहे, गॅसवर ठेवलेलं आहे। आता हे पाणी मी याच्यात घालून घेते। अगदी 2 मिनिटांसाठी मी ठेवणार आहे, त्यानंतर मी स्वच्छ धुवून घेणार आहे सुकट। सुकट मी 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। बरीचशी माती आणि कचरा निघून गेलेला आहे, आता एकदम स्वच्छ झालेले। आता हे मी बाजूला ठेवते। स्टफिंग साठी आता आपल्याला मसाला तयार करायचा आहे। येथे मी अगदी थोडस कांदा बारीक कापलेला घेतलेला आहे। खोबरं सुद्धा थोडंसंच वापरायचं आहे, कारण सुकट आपण वापरत आहोत त्यामुळे खोबऱ्याचं प्रमाण येथे मी कमी ठेवत आहे। थोडस आलं, 1/2 इंच आलं बारीक कापलं आहे। 7-8 लसणाच्या पाकळ्या, 2 मोठ्या साईजच्या मिरच्या आहेत त्या कापून घेतल्या आहे, कोथिंबीर, धने 1 चमचा घेतला आहे आणि 1/2 चमचा जिरे। आता हे सगळं मी मिक्सरमध्ये काढून घेते। हे वाटण आपल्याला पाणी न घालता व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे। हे वाटण आता व्यवस्थित मी वाटून घेतलेलं आहे, बघा अशी थोडीशी अशी जाडसर भरड मी ठेवलेली आहे। गॅसवर मी कढई ठेवून घेतलेली आहे, तेल घालते। तेल जरा व्यवस्थितच घालायचं आहे। आता हे जे वाटण करून घेतलंय हे घालून घ्यायचं आपल्याला। आता याच्यावरच सुकट घालून घ्यायचे आहे, थोडं मिक्स करून घ्यायचं। आता सुकट मध्ये जो ओलसरपणा आहे हा जाईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे व्यवस्थित। आता याच्यावर मी हे काश्मीरी लाल मिरची पावडर 1 चमचा घालत आहे। काळा मसाला आहे हा 1 चमचा घालत आहे। रेग्युलर लाल मिरची पावडर 1 चमचा। हळद, चवीप्रमाणे मीठ। आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। सुकट मध्ये जे पाण्याचा अंश आहे तो आता पूर्ण आपण जाऊ द्यायचा आहे, तोपर्यंत मी परतून घेणार आहे व्यवस्थित। पाण्याचा अंश आता गेलेला आहे, बघा व्यवस्थित आपला हा मसाला तयार झालेला आहे। आता गॅसची फ्लेम बंद करते। आपल्याला हा मसाला आता थोडासा थंड करून मग वांग्यांमध्ये भरायचा आहे। मसाला छान थंड झालेला आहे। वांगे सुद्धा मी मिठाच्या पाण्यातून आता काढून घेतलेले आहेत,
आता आपण वांग्यांमध्ये मसाला भरायचा आहे। आता मसाला भरून घ्यायचा आहे। एकदम छान असा गच्च भरून आपल्याला मसाला भरायचा आहे। वांगे आता व्यवस्थित मी मसाला भरून घेतलेले आहेत। एवढा मसाला शिल्लक राहिला आहे तो आता नंतर मी वापरणार आहे। आता आपल्याला फोडणी द्यायची आहे। येथे मी दोन मीडियम साइजचे कांदे एकदम बारीक कापून घेतले आहे। 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत आणि 2 मीडियम साइजचे टोमॅटो बारीक कापून घेतले आहे। चला आता आपण फोडणी द्यायची आहे। फ्राई पॅन मध्ये आता तेल घालायचं आहे। तेल गरम झालेलं आहे। आता हा टेचलेला लसूण मी घालून घेते। परतून घ्यायचा आपल्याला हा थोडासा तांबूस होईपर्यंत। कांदा घालून घेते। कांदा आता आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। लालसर रंगावर आता परतून झालेला आहे। आता टोमॅटो घालून घेते। येथे मी कोकमचा वापर नाही करणार आहे त्यामुळे मी 2 टोमॅटो घातले आहे। तुम्हाला जर कोकम हवं असेल तर 1 टोमॅटो आणि 2-3 कोकम असं प्रमाण घाला, नाही तर आंबटपणा नको यायला। टोमॅटो छान आपला नरम झालेला आहे। तेल सुद्धा व्यवस्थित सुटलेलं आहे। आता हा जो उरलेला मसाला आहे हा आपण घालायचा आहे। थोडा परतून घेऊया। आता वांगे ठेवूया। मिनिटासाठी मी झाकण ठेवून घेते आहे। 2 मिनिटं झाली। आता आपण बघूया। आता आपल्याला हे वांगे उलटवून घ्यायचे आणि उलटवून उलटवूनच आपल्याला हे शिजवायचे आहे। परत आता झाकण ठेवून घेते। 2 मिनिटांनी आपण परत झाकण काढून उलटवून घ्यायचे आहेत। थोडस हे मिक्सरच्या भांड्यातलं पाणी घालत आहे मसाल्याचं। आता हे पाणी मी गरम करून घेतलेलं आहे, ते घालते थोडस। परत 2 मिनिट आपण झाकण ठेवायचं आहे आणि त्यानंतर परत उलटवून घ्यायचं आहे। झाकण ठेवते। आता बघूया आपले वांगे शिजले असतील आता चांगले। अतिशय सुरेख रंग आलेला आहे आणि बघा तेल सुद्धा व्यवस्थित सुटलेलं आहे। आता बघते मी वांग शिजले का। वांग आपले छान शिजलेलं आहे बघा। छान असं आता झणझणीत चमचमीत आपला सुकट घालून केलेले भरले वांगे आता तयार झालेले आहे। गॅसची फ्लेम मी बंद करते। आता मी हे वांगे सर्विंग प्लेट मध्ये काढून घेते। हे वांगो गरमागरम भातासोबत, भाकरी सोबत, तसेच पोळी सोबत अतिशय छान लागतं।
तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा. पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपी सोबत. धन्यवाद.